मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मुंबईत बोलतात, थेट जाऊया. अभियान सुरू केलेलं आहे, कसं बघताय? कारण की गेल्या वेळेस पहिलं परिषद झालं होतं, आज दुसरा सात G20 ची ही दुसरी परिषद मुंबईमध्ये आहे आणि आज बीच क्लीनअप ड्राईव्ह G20च्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होती. यामध्ये सर्वच मान्यवर गव्हर्नर साहेब होते, केंद्रीय मंत्री होते आणि देश विदेशातले सर्व G20चे रिप्रेझेंटेटिव्ह होते, प्रतिनिधी होते आणि खूप चांगला कार्यक्रम हा पर्यावरणाच्या दृष्टीने आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. G20च्या अंतर्गत हा कार्यक्रम होता. खरं म्हणजे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत पूर्ण जगभरामध्ये 20 देशांमध्ये आज हा बीच क्लीनअप ड्राईव्हचा कार्यक्रम होता. आपल्या देशात देखील जवळपास 35 ठिकाणी अशा प्रकारचा बीच क्लीनअप ड्राईव्ह चा कार्यक्रम G20च्या अंतर्गत आला होता. खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल, पर्यावरणाचा जो काही बॅलन्स आहे तो साधण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. एक मिनिट स्वच्छतेसाठी या देखील तुम्ही गेल्या वेळेस एक मिनिट प्रत्येकाने आपल्या जीवनातला दिला पाहिजे. दररोज एक मिनिट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरण बिलकुल अतिशय समतोल पर्यावरणाचं राहील, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आणि आज जे आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं जे काय अनुभवतोय याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. आज G20 के अंतर्गत यहाँ पर बीच क्लीनअप ड्राइव प्रोग्राम था और इसमें गवर्नर साहब थे और हमारे केंद्रीय मंत्री थे और यहाँ पर पूरे 20 देशों से आए हुए रिप्रेजेंटेटिव थे और उनके सभी के सहयोग से आज बीच क्लीनअप ड्राइव इस कार्यक्रम का आयोजन हुआ था. और ये हमारे लिए पर्यावरण के लिए बहुत ही ज़रूरी है क्योंकि आज हम देखते हैं, फेस कर रहे हैं कि क्लाइमेट चेंज है, ग्लोबल वार्मिंग है, बेमौसम बारिश होती है. ये सब को हमें लोगों को राहत देने के लिए ऐसे कार्यक्रमों की आवश्यकता है. और आज आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में ये G20 की दूसरी समिट है, ये दूसरी परिषद है और ये हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि G20 का जो प्रेसिडेंटशिप है हमारे देश को निभाने का मौका मिला है और इसी के अंतर्गत आज यहाँ पर बीच क्लीनअप ड्राइव का कार्यक्रम का आयोजन किया था. आज पूरे लगभग 15 देशों में ये ऐसे बीच क्लीनअप ड्राइव का प्रोग्राम आयोजित किया था और हमारे देश में 35 जगह पर ऐसा बीच क्लीनअप ड्राइव का प्रोग्राम है. ये हमारे एनवायरनमेंट के लिए, पर्यावरण के लिए बहुत ही ज़रूरी है और इसलिए मैं जो ऑर्गेनाइजर है उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. आपने एक मिनट स्वच्छता के लिए भी कहा गया, एक मिनट हमारे स्वच्छता के लिए, पर्यावरण के लिए हम हर एक नागरिक देगा तो निश्चित रूप से पर्यावरण का समतोल रहेगा. तर आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यातला फक्त एक मिनिट स्वच्छतेसाठी द्यावा, पर्यावरणासाठी द्यावा असं आवाहन या बीच क्लीनअपच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. G20च्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्याचाच हा एक भाग आहे ज्यात आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.